बातम्या जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भातल्या या क्षणाची मोठी बातमी. जिल्हा सहकारी बँकांची मतमोजणी सुरू झालेली आहे. मुंबई बँकेत सत्ताधारी पॅनलला 4 जागा मिळाल्या आहेत. मुंबईमध्ये शिवसेनेच्या पारड्यात 2 जागा पडल्या आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडेंचं बँकेवर वर्चस्व निर्माण झालंय पुन्हा एकदा. सिंधुदुर्गामध्ये प्राथमिक कल हा नारायण राणेंच्या बाजूने यायला सुरुवात झाली आहे. जिल्हा सहकारी बँकांची मतमोजणी ही सुरू आहे. स्थानिक राजकारणात जिल्हा बँकेचं राजकारण हे फार मोठं मानलं जातं आणि सत्ता केंद्रातला एक मोठा भाग म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकारणी पाहत असतात. वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकी पाठोपाठ बीड जिल्हा बँकेवरही पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिलाय. जिल्हा बँकेच्या 19 पैकी 16 जागा काबीज करत पंकजा मुंडे यांच्या पॅनलनं या निवडणुकीत विजय मिळवलाय. तर धनंजय मुंडे यांच्या पॅनलला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे भावा बहिणीच्या लढाईत पंकजा पुन्हा एकदा वरचढ ठरल्याचं या निवडणुकीत दिसून आलंय. तर दुसरीकडे लातूर जिल्हा बँकेवर काँग्रेसनं वर्चस्व मिळवलंय. 19 पैकी 17 जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. तर भाजपला 2 जागांवर विजय मिळवता आलाय. आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर आपल्यासोबत आहेत. लक्ष्मीकांत, बीडची निवडणूक, जिल्हा बँकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात होती. खरं तर साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर बीड बँकेवर आपण वर्चस्व मिळवू त्यासाठी रणनीती आखली आहे. हे धनंजय मुंडेंनी केलेले सगळे दावे या क्षणाला फेल ठरलेले आहेत आणि पंकजा मुंडेंचा वर्चस्व एक हाती दिसून आलंय. काय सांगाल? अगदी बरोबर आहे ऋषी. साधारणपणे गेल्या 20 वर्षापासून बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देखील भाजपचं जे वर्चस्व आहे ते पंकजा मुंडे यांनी कायम ठेवलेलं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जो महायुतीचा म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही लोकांना सोबत घेऊन जिल्हा त्यांनी आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयोग वारंवार केलेला आहे. तोच प्रयोग पुढे राबवत पंकजा यांनी देखील राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर किंवा सुरेश जस असतील यांना 2-2 जागा देऊन महायुतीचा प्रयोग केला आणि या महायुतीच्या प्रयोगाला खूप मोठं यश आलेलं आहे. 19 पैकी 16 जागेवर पंकजा मुंडे यांचे संचालक निवडून आलेले आहेत. तर 3 जागेवर धनंजय मुंडे यांचे संचालक निवडून आलेले आहेत. यामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या पॅनलमधून उभे होते ते 2 संचालक हे अमरसिंह पंडित जे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या गटाचे आहेत आणि 1 हा माजी मंत्री प्रकाश तुळुंबे यांच्या गटाचा आहे. म्हणजेच राष्ट्रवादीला कुठेतरी किंवा धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बहिणीकडून धक्का बसलेला आहे असं म्हणावं लागेल ऋषी. नक्कीच राष्ट्रवादीचा पुरता सफाया केलेला आहे या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी, हे मात्र नक्की. धन्यवाद लक्ष्मीकांत या माहितीबद्दल. मुंबई जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. 4 जागांवर भाजप प्रणित सहकार पॅनलची सरशी झाली आहे तर 2 जागा शिवप्रेरणा पॅनलने जिंकल्या आहेत. राज्यात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत आमने सामने आले. प्रवीण दरेकर यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरला आहे. झी मीडियानं या गैरकारभाराचा पर्दाफाश केला होता. जनतेचा या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आक्रोश आहे आणि तो स्पष्ट झालेला आहे. नागरी बँकांच्या 2 जागा होता त्यामधली 1 जागा आमच्या शिवसेनेचं खातं उघडलेलं आहे आणि दुसरी 1 त्यांच्या हातात गेलेली आहे आणि हे शिवसेनेचं विजयाचं नारळ फुटलेलं आहे. नक्कीच आमची दुसरी जागा सेंट्रल कन्झ्युमरची आमदार रमेश कदम यांचा पराभव करून विठ्ठल भोसले आमचे दुसरे उमेदवार विजयी झालेत. थोडीफार हाऊसिंगमध्ये घासाघीस आहे परंतु मला मी सकाळी विश्वास व्यक्त केला की अर्बन बँकाची एखादी सीट सोडली तर 21 पैकी 20 जागा या त्या ठिकाणी निश्चितपणे आमच्या पॅनलच्या येतील. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत. कृष्णात, मुंबईसाठी अतिशय चुरशीची झालेली खरं तर जिल्हा बँकांच्या निवडणुका ह्या उर्वरित महाराष्ट्राच्या गाजतात. यंदा मात्र मुंबई बँकेची निवडणुकी ही देखील तशीच गाजली होती. आज निकाल जाहीर होतोय, काय चित्र येत आहेत, काय कल दिसत आहेत? नक्की ऋषी, ही निवडणूक जी गाजली होती कारण जो 20-24 तासनं संपूर्ण 400 कोटींचा घोटाळा जो बाहेर काढला होता त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होती आणि त्या दृष्टिकोनातूनच शिवसेनेनं शिवप्रेरणा पॅनल जे स्वतःच्या हिंसेवर या ठिकाणी उतरलं होतं. दुसऱ्या पक्षाला सत्ताधारी पॅनलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि भाजप हे सर्व एकत्र आले होते आणि त्याला लढत देणं आव्हानात्मक कसं लढत होती. परंतु ही जी लढत आहे तशी चांगली झालेली दिसून येते कारण ज्या 7 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या 7 पैकी 5 जागा ज्या आहेत त्या सत्ताधारीच्या सरकार पॅनलला पॅनल झालेले आहेत. तर 2 जागा ह्या शिवप्रेरणा पॅनल जे शिवसेनेचं पॅनल आहे त्या 2 जागा शिवसेनेच्या झालेल्या आहेत. त्यामुळं पुढचा निकाल आहे तो काय अपेक्षित असणार आहे ते महत्वाचं ठरणार आहे.
जरी एक सुरुवातीला एक तर्फी वाटणारी जी निवडणूक आहे ती मात्र तशी झालेली नाही. शिवसेनेनं चांगली टक्कर या ठिकाणी दिलेली आहे, कारण जे सत्ताधारी असतात त्यांचे बऱ्यापैकी चांगल्या संस्था ज्या आहेत त्या त्यांनी वाढवून घेतल्या होत्या, सभासद वाढवले होते, त्यामुळे ही जी लढत आहे ती एकतर्फी होईल असं वाटलं होतं, परंतु ही लढत जी आहे ती एकतर्फी न होता तुल्यबळ झालेली आहे दिसून येते. नक्कीच, धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन जागांवर काँग्रेस आघाडी विजयी ठरली आहे, तर एका जागेवर युतीचा उमेदवार विजयी ठरला आहे. या बँकांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय. पुष्पसेन सावंत आणि सिंधुदुर्ग बँकेचे विद्यमान अध्यक्ष बी डी वारंग हे पराभूत झालेत. राणे विरुद्ध राजन तेली असाही सामना इथं रंगला होता. दरम्यान राजन तेली यांचा पराभव झालाय. दरम्यान रत्नागिरी जिल्हा बँकेत सहकार पॅनलनं बाजी मारली आहे. पॅनलनं 12 जागांवर वर्चस्व स्थापित केलंय, त्या 5 जागा शिवसेनेनं जिंकल्यात. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप सहकार पॅनलमध्ये एकत्र आले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात गटात चर्चेची लढत पाहायला मिळते. निकालात थोरात गटाचं वर्चस्व मोडीत काढत विखे पाटील गटानं आघाडी घेतली आहे. विखे पाटील गटाचे 9 उमेदवार विजयी ठरले, तर 5 जागांवर थोरात गटानं सरशी घेतल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार याकडेच नजरा लागल्यात. दरम्यान सांगलीमध्ये माजी मंत्री मदन पाटील हे पराभूत झाले. पाटील घराण्याला हा बसलेला पुन्हा एकदा धक्का आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. 12 जागांवर एकनाथ खडसे पॅनल विजयी झालंय, तर 3 जागांवर राष्ट्रवादीचं पॅनल विजयी झालंय. या निवडणुकीत कट्टर विरोधक खडसे आणि देवकर एकत्र आलेत, तर खडसे आणि देवकरांना मात देण्यासाठी राष्ट्रवादीनं ईश्वरलाल जैन यांना मैदानात उतरवलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.